केंद्र सरकारने आणलेल्या एनएमसी विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीत देशभरातल्या आयुष डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सरकारच्या नव्या कायद्याला विरोध केलाय. वैकल्पिक उपचार पद्धतीने उपचार करणाऱ्या डॉक्टरांना एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ह्या तरतुदीला ॲलोपॅथी डॉक्टरांचा विरोध आहे आणि या विरोधामुळेच गेल्या अधिवेशनात सरकारला विधेयक संसदेच्या सुकाणू समितीकडे पाठवण्यात आलं होतं. आज महाराष्ट्रातून आलेल्या हजारो डॉक्टरांनी आपली प्रॅक्टिस बंद ठेवून मेडिकल काउन्सिलच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी आयुष डॉक्टरांची भेट घेतली आहे. त्यात शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजप खासदार रक्षा खडसे, नाना पाटील आणि काँग्रेस खासदार राजू सातव यांनी आयुष डॉक्टरांची भेट घेतलेली आहे. आणि ह्याच संदर्भात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी ऑल इंडिया होमिओपॅथी डॉक्टर फेडरेशनच्या कोर कमिटीचे सदस्य संतोष अवचर आणि प्रकाश राणे यांच्याशी खास बातचीत केलेली आहे. ऑल इंडिया होमिओपॅथिक डॉक्टर फेडरेशननं आज दिल्लीमध्ये मोठं आंदोलन केलेलं आहे, निदर्शन केलेलं आहे, निषेध सुरू आहे. रामलीला मैदानावर आपण आहोत आणि आपल्यासोबत हे संपूर्ण डॉक्टरांची टीम आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांच्या समस्या काय आहेत. नुकतंच जे पार्लमेंटमध्ये आलेलं बिल आहे, एनएमसी बिल जे मोदी गव्हर्नमेंटनं आणलेलं आहे, त्या बिलमध्ये जो ब्रिज कोर्स आहे तो आयुष डॉक्टरांच्या फायद्याचा आहे. त्या डॉक्टर त्या बिलच्या सपोर्टमध्ये आम्ही सरकारचं समर्थन करण्यासाठी इथे आलेलो आहोत. त्यासाठीच आमची स्वाभिमान समर्थन रॅली आम्ही आयोजित केलेली आहे. 5 आणि 6 तारीख या 2 दिवस आमचं आंदोलन होतो. आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही सगळ्यात शेवटी हे आंदोलन संपता संपता एक रॅली काढून याची सांगता करणार आहोत आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो की यातून आमचं बिल तुम्ही पास करा. आय एम एकडून आंदोलन सुरू झालेलं आहे. ब्रिज कोर्सच्या संदर्भामध्ये त्यांचं ऑब्जेक्शन आहे, नेमकं काय मुद्दा आहे तो? हा मुद्दा असा आहे की जो आता एन एम सी बिल आला आहे त्यातला जो एक 31(8) हा असं सेक्शन आहे त्यामध्ये आम्हाला सेपरेट नॅशनल रजिस्टरमध्ये एक सेपरेट रजिस्टर असेल आणि ब्रिज कोर्स केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये एंट्री मिळेल. तर त्यांचा हे असंच आहे की जर आम्हाला ब्रिज कोर्स दिल्यानंतर जर आम्हाला सेपरेट रजिस्टर दिलं तर आम्ही मग एक पूर्ण ॲलोपॅथिक डॉक्टर होऊ अशी त्यांना भीती वाटते. पण तसं नाही आहे. ॲक्च्युली आम्हाला बेसिक डॉक्टरची जी संकल्पना आहे, जो एक सोशल फिजिशियन असतो, ते त्याच गोष्टी आम्हाला हव्यात. आम्हाला इमर्जन्सी मेडिसिन किंवा जे साधे आजार आहेत किंवा कम्युनिकेबल डिसीजेस आहेत किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत ज्यासाठी स्पेशलिस्टची आवश्यकता नाही, असे आजार ठीक करण्यासाठीच आम्हाला ह्या पीएससी जॉब्स किंवा सब पीएससी जॉब्समध्ये स्थान मिळावं हीच आमची पूर्ण मागणी आहे. अतिक्रमण नव्हे तर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी लोकांसाठी फायद्याचं हे विधेयक असणार आहे आणि त्याच्यामुळे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व डॉक्टर आले आहेत. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. एकूणच मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला जोरदार विरोध करत आहेत होमिओपॅथी डॉक्टर आणि याच संदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काय म्हटलंय ऐकूयात. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.